तर मुंबईतील मोठा प्रकल्प परस्पर अदानींना का दिला? टाटांसारख्या मोठ्या कंपन्यांकडून टेंडर मागवायला पाहिजे होतं असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारलाही सवाल केला. एक मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय तो मुळात परस्पर अदानीला का दिला इथपासून सगळी सुरुवात होते, कळलं का? आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण ते हाताळू शकतात, कोळसा पण ते हाताळू शकतात, बाकीच्याही गोष्टी ते हाताळू शकतात. आणि एवढा मोठा प्रकल्पाला तुम्ही मोठं सगळ्या म्हणजे जेवढ्या टाटांपासून अनेक लोक ह्या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती, डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं, तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. ठाळाविकारांच्या हक्कासाठी काढलेल्या आमच्या मोर्चामध्ये भाजप असती तर सेटलमेंट झाली असती असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका करणाऱ्यांना टोला लगावला. तर आमच्या मोर्चामध्ये चंद्रावरून माणसं आणली होती, मोदींनी चंद्रावरून वाहतूक सुरू केली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली. धारावीकरांसाठी काढलेल्या ठाकरे गटाच्या मोर्चात बाहेरून माणसं आणली होती अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता तो खरं म्हणजे विकास विरोधी मोर्चा होता. धारावी आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे, तिथे कसे लोक राहतात, काय परिस्थितीत राहतात, त्यांचं जीवन उंचावलं पाहिजे, त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. खरं म्हणजे जो यापूर्वीचा सॅकलिंग नावाचा मी माहिती घेतली काल, सॅकलिंग नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं कॉन्ट्रॅक्ट का रद्द केलं? जर तुम्हाला अदानीला विरोध होता तर सॅकलिंगलाचा विरोध करण्याचं कारण काय? त्यामुळे मला वाटतं काही तडजोडी तुटल्या असतील आणि त्यामुळे हे सगळं घडत असेल, पण सरकार पूर्ण धारावीकरांच्या मागे आहे. पण त्याच्यात भाजप कुठे होता? भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी? मोर्चा आम्ही काढला होता, शिवसेना काँग्रेस कम्युनिस्ट होते सगळे होते, आरपीआय सगळे होते. जर भाजपा असती ना तर सेटलमेंट झाली असती, भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी? धारावीच्या मोर्चामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातले लोक बोलवले. हा धारावीचा विकास त्यांना नको आहे. विकास विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलाय. धारावीचे कमी माणसं आहेत, सगळी माणसं बाहेरून मागवलेले. विकास विरोधी ज्या लोकांचं काम आहे महाराष्ट्र बघते आणि यामध्ये नक्कीच त्यांना एक सांगतो चांगला प्रश्न आहे. मुंबईतली लोक नव्हती, धारावीतली लोक नव्हती. तुम्हाला माहिती आहे की आता मोदीजींनी चंद्रावरनं वाहतूक सुरू केली, ही सगळी माणसं चंद्रावरनं आणली होती. ही सगळी माणसं आम्ही चंद्रावरनं आणली होती, मात्र मुद्दे धारावीचे आणि मुंबईचे होते. त्या मुद्द्यांवरती बोला, लोकांवरती बोलू नका. ही माणसं आम्ही चंद्रावरनं आणली होती कारण त्यांनीच तर चंद्रयान पाठवून सुरू केले वाहतूक. तुम्हाला काय आमंत्रण नाही आलं? आम्ही चंद्रावरनं माणसं आणली होती, पण मुद्दे धारावीचे आणि मुंबईचे होते. मुंबई विकण्यासाठी म्हणून जे अदानीचे चमचीगिरी करतायत, मला वाटतं अशांची मला लाज वाटते.